दिवाळी छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण आज दिवाळी साजरी करतोय. खरा शिवप्रेमी, खरा शिवभक्त हा आपली दिवाळी कोणत्या तरी किल्ल्याच्या सानिध्यातच साजरी करतो. याचमुळे शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगाव नांदगाव पंचक्रोशी मुरुड जंजिरा येथील मंडळाने आपली दिवाळी पहाट ही रोहा तालुक्यातील किल्ले बिरवाडीवर साजरी केली. शिवकालीन शस्त्रप्रदर्शन एवं शिवकालीन शस्त्रविद्या कशी चालवली जायचं याचं छोटंसं प्रात्यक्षिकी शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळांनी या प्रसंगी केलं. श्री मुंगळे सर व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचे शतशः धन्यवाद. त्यांनी अत्यंत सुग्रास असं भोजन या प्रसंगी आम्हास उपलब्ध करून दिल्यानंतर दिवाळीची ग्रामदेवता श्री भवानी माता याची आरती घेण्यात आली. तर संपूर्ण बिरवाडीकर आणि शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाच्या वतीने खऱ्या दिवाळी पाडच्या दीपोत्सवाला सुरुवात झाली मशाल दिव्यांच्या साथीने. अशा यात्रेचं आगमन भवानी मातेच्या पाशी झालेलं आहे. किल्ले बिरवाडीवरील शिवस्मारकापर्यंत हा मशाल दिवांचा दीपोत्सव सुरू होता. किल्ले बिरवाडी व भवानी माता देवीचा परिसर या मशाल दिव्यांनी अक्षरशः उजळून निघाला होता. या प्रसंगी नयनरम्य अशी फटाक्यांची आतषबाजी ही अवकाशात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्व शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह व शिवप्रेरणा संचारली होती. मशाल दिव्यामुळे हा परिसर संपूर्ण सोनेरी प्रकाशाने नाहून निघाला होता, उजळला होता. या सर्व रोषणाईमध्ये रात्र कशी सरली हे समजलंच नाही. पहाट दिवाळी पहाट उगवली तीच धुक्याची चादर लपेटून येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीचं उत्साहाने स्वागत केलं गेलं आणि पहाटे पहाटेच दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी आम्ही किल्ले बिरवाडीकडे प्रयाण केलं. किल्ले बिरवाडीवर पोचता क्षणीच आमच्या सर्व मावळ्यांनी दिवाळी पहाटच्या निमित्ताने किल्ले बिरवाडी सजवण्यास पुष्पांनी सजवण्यास पुष्पमालिकांनी सजवण्यास सुरुवात केली. शिवछत्रपतींच्या अभेद्य दुर्ग बांधणीतील महत्त्वाचे असलेली बुरुजावरील कमानचं महत्त्व आणि स्ट्रक्चरही सर्वांनी समजून घेतले. नंतर किल्ले बिरवाडीवर शिवछत्रपतींचं पूजन करून शिवारतीही घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की. तदनंतर सुरू होते ते किल्ले बिरवाडी ते मजगाव पर्यंत भव्य पायी मशाल पदयात्रेची. ते मजगाव पदयात्रा ही जो तम्हाला सांगते, जो तम्हाला सांगते, माझ्या राजाच्या जय घोषात आज हा शिवप्रेमी वाला नाचतोय. आम्ही शिवछत्रपतींचे जरी मावळे असलो तरी आम्ही ही पोटावरच चालतो. मग आम्ही फणसाड वन्यजीव अभयारण्यात पोटपूजा करून घेतली पुढील प्रवासासाठी. शिवाशालू पांघरलेल्या फणसाड वन्यजीव अभयारण्यातून मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. माझ्या राजाच्या जय घोषात आज हा शिवप्रेमी वाला नाचतोय. शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक मशाल पदयात्रेचा समारोप शक्यतो आम्ही पारावर करतो. याही समारोप आम्ही पारावरच केला.